आपल्या शेतामध्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही अगोदर कोणत्या पद्धतीची शेती करत होता या इथं? आणि जे वडिला पार्किंग म्हणजे रासायनिक शेती करत होतो याच्या अगोदर, म्हणजे युरिया वगैरे, युरिया रासायनिक फवारणी, वॉटर सोलेबल वगैरे सगळं टाकत होतो जे विकत आणून बाजारातलं. मग ही जी शेती ती खूप महाग जात असेल तुम्हाला, कारण वेगवेगळ्या खतांच्या किमती खूप आहेत आणि त्याचबरोबर खतांचा वापर केल्यामुळे या ठिकाणी जमिनीची पण प्रत खराब होते. तर ही जी तुम्ही शेती करत होते त्या शेतीपासून तुम्ही आता निर्णय बदलवलेला आहे असं मला माहित पडलं की तुम्ही मला वाटतं 2-3 वर्षापासून शेतीची तुम्ही जवळपास 5 वर्षापासून आता या नवीन सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये वळलेल्या आहात, त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो. आणि हे या सेंद्रिय शेती पद्धतीकडे तुम्ही कसे वळला ते सांगा आम्हाला. ही सेंद्रिय मी जी शेती करतो ही सेंद्रिय नसून नैसर्गिक शेती आहे. सुभाष पाडेकर एसपीने सुभाष पाडेकर नैसर्गिक शेती म्हणजेच आपण फक्त ती शिगायच्या शेण गोमूत्रापासून आणि बांधावरचे जे झाडपाला आहे त्याच्यापासून जे बाजारातून कुठलंही आणत ती जे निसर्गाच्या सानिध्यातूनच आपण शेती करत आहे. आणि पहिले जी रासायनिक शेती होती ती कडक होती, टणक टणक होती, मोठ्यात मोठा ट्रॅक्टर नांगरणी सुद्धा चालत नव्हता. जमिनीची नांगरणी करताना तुम्हाला ट्रॅक्टरने नांगरणी करणं कठीण जात, मोठ्यात मोठा ट्रॅक्टर पण नांगरणी करत नव्हता, म्हणजे कडक कडक जमीन जात होती आणि उत्पन्न पाहिजे तसं मिळत नव्हतं, भाव व्यवस्थित मिळत नव्हते आपल्याला. आता ह्या ज्या शेतीत आपल्या आपण आपल्या मालाच स्वतः मी भाव ठरवतो आणि माझा माल मी मुंबईला, जळगावला, जामनेरला माझे स्वतःचे ग्राहक आहे. बरोबर. 5 वर्षापासून आणि भाजीपाला, कडधान्य, भुईमुंग सगळं मी केळी वगैरे सगळं व्यवस्थित घेतलंय आणि व्यवस्थित रासायनिक पेक्षा डबल उत्पन्न आणि जास्त भाव. आपल्याला जे मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2022 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, पण आम्ही ज्या तंत्रज्ञान आहे सुभाष पाडेकर श्री पद्मश्री सुभाष पाडेकर शेती तंत्रात याचं आमचं 2019 मध्येच उत्पन्न डबल झालंय. बरोबर. आणि एक जे आमचं आम्ही जी देशी गाय पाळली आहे त्याच्यापासून आम्हाला 2 बैल पण मिळाले, म्हणजे बाजारातून काहीच आणायचं काम नाही आणि आमचं आरोग्य उत्तम आहे. हा म्हणजे आरोग्यदृष्ट्या सुद्धा आपली शेती ही नक्कीच फायद्याची आहे. परंतु मी या ठिकाणी जे गहू वगैरे घेतले म्हटलं किंवा पपई वगैरे घेतले तर याच्यात हे जे रासायनिक खतातून मिळणारं जे काही उत्पन्न आहे त्याचा भाव आणि तुमचा सेंद्रिय खतातून मिळणारं जे काही तुमचे धान्य आहे त्याचा भावात काही फरक जाणवला तुम्हाला? फरक गव्हाच्या बाबतीमध्ये काही फरक कसा वाटला? गहू आता रासायनिकचा गहू आपण जर नेरी किंवा जामनेर जळगावला व्यापाऱ्यांकडे दिला तो फार 2000 किंवा 2100 किंवा 2200 रुपये पण मिळेल. बरं. पण आमचा गहू जो पेरणीच्या वेळेसच बुकिंग झालेला असतो 5000 रुपये क्विंटलनी आणि तो सुद्धा मुंबईला आता नेरीला आमच्याकडे आहे, जामनेरला आहे, जळगावला आहे, ते घरी येऊन सण कांदा, लसूण, बटाटे जे लागेल त्यांना ते घरी येऊन सण घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अर्थार्जन पण चांगलं झालं, म्हणजे पैसा पण मुबलक यायला लागला. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट जी आहे की आपली जी जमिनीची पोत आहे म्हणजे ज्याला प्रत्येकाला आरोग्य असतं तसा मानवाला पण आरोग्य तसं जमिनीचं पण आरोग्य आहे आणि आपलं आरोग्य खराब झाल्यानंतर जसं आपलं स्वतःचं आरोग्य बिघडल्यामुळे त्रास होतो तसं जमिनीचंही आरोग्य बिघडल्यामुळे जमिनीलाही त्रास होतो. तर ते आरोग्य सुधारण्यासाठी खूप मोठा फायदा या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे जमिनीची या ठिकाणी आरोग्य सुधार तुम्ही या जमिनीच्या संदर्भात जे काही त्याचं आरोग्य पत्रिका आहे ती काढली का? याच्या संदर्भात आरोग्य पत्रिका काढायची काही गरज काही गरज पडली नाही. पण मला वाटतं तुम्ही एकदा आपल्या शेती विभागामध्ये ते आरोग्य पत्रिका काढून मिळते, म्हणजे आपल्या शेतीमध्ये कोणते घटक आहेत जमिनीमध्ये आणि कोणत्या घटकांचा आपल्याला जास्त फायदा होईल किंवा अजून काय करावं लागेल तिचं आरोग्य सुधारण्यासाठी तो नक्कीच फायदा आपल्याला. आरोग्य जे सुधारायचं आहे ते आता ऑलरेडी सुधारवून कारण की जे आपल्या शेतात पहिले जे नांगर आता आपल्या शेतात नांगरची गरज नाही आणि बैलाच्या 3 एकर शेत बैलाच्या नांगरीवर आणि वखटीवर हे केलेलं होत असतं. काही नागटीवर ट्रॅक्टरच्या नागटीवर गेले उलट जे ट्रॅक्टरच्या नागटीवर गेलंय तिथं पिकं हलके आणि जे बैल म्हणजे आता याच्या पुढे आम्हाला तो ट्रॅक्टरच्या नागटीचा खर्च आहे तो पण आम्ही कमी करणार आज. फवारा वगैरे मारायची फवारणी तर आम्ही जे निमाश्र वगैरे अग्निश्र आहे आमचे जे तंत्रा म्हणजे जे निंबुडी आहे निंबुडी अर्थ आहे किंवा अग्निश्र आहे मिरची, तंबाखू, तिखट वगैरे ते बनवून आम्ही दशपर्णी अर्थ आहे 10 झाडांचा पाला बांधावरचा तो जमा करायचा तो उकडायचा म्हणजे तेच बाजारातून आम्ही कुठलीच वस्तू आजपर्यंत आणली आणि बियाणं देशी वापरतो. देशी बियाणे
तर खरंच तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदनही करतो आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो की तुम्ही या क्षेत्रामध्ये अजून प्रगती करावा आणि इतर शेतकऱ्यांनाही तुमचं मार्गदर्शन नक्कीच मिळावं अशी अपेक्षा करतो. आणि आमच्या शाळेतून जे पुढे भावी विद्यार्थी तयार होणार तेही कृषी क्षेत्रामध्ये काम करतील त्यांनाही मी या ठिकाणी असंच सांगेल की आपण जास्तीत जास्त कसा या ठिकाणी सेंद्रिय खत किंवा नैसर्गिक शेतीचा वापर करून पुढे जाता येईल त्याचा